साधनेत प्रगतीसाठी एकाग्रतेची गरज असते असं म्हणतात. डोळे बंद करून एखाद्या मूर्तीवर किंवा अन्य कशावर तरी लक्ष केंद्रित करायचं, स्थिर करायचं असं शिकवलं जातं. त्राटकात सुद्धा हाच प्रकार असतो. परंतु साधना करताना, एखाद्या साधकाची लक्ष केंद्रित करत असताना केवळ दमछाकच होते. लक्ष एकाग्र न झाल्यामुळे साधना सोडणारे अनेक जण दिसतात. म्हणजे होतं काय की देव राहतो दूर आणि यांच्या मेंदूवरच परिणाम होण्याची भीती असते. त्राटकांच्या गाठीही डोळे बिघडण्याव्यतिरिक्त आणखी काही पडत नाही, पण संतांच्या बाबतीत मात्र असे झालेले दिसत नाही. म्हणजे परमार्थाची साधना करताना चित्त एकाग्र करायचे असते की आणखी काही करायचे असते हेच आता आपण जाणून घेऊया थोर तपस्वी सद्गुरू श्री वामनराव पै यांच्याकडून. सद्गुरू, परमार्थ साधनेत मन एकाग्र करणं अभिप्रेत असतं का? आणि तसं जर नसेल तर नेमकं काय करायचं असतं? परमार्थामध्ये किंवा संसारामध्ये एकाग्रता आणि एकविधता असे दोन शब्द आहेत. एकाग्रता म्हणजे अनेकांना बाजूला सारून एकावर लक्ष केंद्रीभूत करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे एकाग्रता, आणि अनेकात एक पाहणं म्हणजे एकविधता. एकाग्रतेमध्ये पुन्हा दोन प्रकार आहे. एक प्रकार म्हणजे बळजबरीने एकाच ठिकाणी मनाला केंद्रीभूत करण्याचा प्रयत्न करणं, बळजबरीने, हा एकाग्रतेचा एक प्रकार. आणि दुसरं तल्लीन होऊन त्या ठिकाणी मन स्थिर होणं, हा एकाग्रतेचा दुसरा प्रकार. म्हणजे एकाग्रतेबद्दल बोलतोय मी, मग एकविधतेबद्दल नंतर बोलू. आता परमार्थामध्ये काय झालंय, परमार्थामध्ये बळजबरीने एकाग्रता करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे एखादं टिंब घ्यायचं, त्याच्यावर लक्ष केंद्रीभूत करायचं, किंवा मेणबत्ती घ्यायची, त्या ज्योतीवर केंद्रीभूत करण्याचा प्रयत्न करायचा, की एखाद्या मूर्तीवर केंद्रीभूत करण्याचा प्रयत्न करायचा. आणि अशा तऱ्हेने बळजबरीने त्या त्राटक म्हणतात त्याला, ते करण्याचा प्रयत्न करणं, ह्याला एकाग्रतेचा अभ्यास असं म्हणतात. आणि ह्या एकाग्रतेच्या अभ्यासामध्ये बऱ्याच लोकांना त्रास होतो. पुष्कळ लोकांना मेंदूवर परिणाम होतो, मेंदूतले जे पॉइंट्स आहेत त्याच्यावर परिणाम झाल्यामुळे मेंदूत बिघाड होतो, डोळे बिघडतात, असे अनेक प्रकार होतात बळजबरीने करण्याचा प्रयत्न केला तर. जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्येमध्ये अशा तऱ्हेची एकाग्रता परमार्थात काय किंवा संसारात काय ती मान्यच नाही. संसारात सुद्धा आपण मुलांना काय सांगतो, एकाग्रतेने अभ्यास कर, एकाग्रतेने अभ्यास कर, असं आपण मुलांना सांगतो की नाही? आणि मग मुलगा एकाग्रतेने अभ्यास करण्याचा तो प्रयत्न करतो, पण त्याला त्याच्यामध्ये यश येत नाही. कळलं की नाही? तुम्हाला तो दाखवतो पुस्तक डोळ्यासमोर ठेवून, पण त्याचं एकाग्रता झाली नसते, त्याचं लक्ष दुसरीकडेच असतं, पुस्तक डोळ्यासमोर असतं. तुम्ही एकाग्रतेचा प्रयत्न करण्याचा जितका अधिक प्रयत्न कराल ना, तितकं मन अधिक बंड करतं. तुम्ही बघा, झोप येण्यासाठी जितके प्रयत्न कराल ना, तितकं झोप तुमच्यापासून दूर जाते. आणि तुम्ही प्रयत्न करायचं सोडलं की झोप कधी लागले हे तुम्हाला कळत नाही. तसं या एकाग्रतेच्या बाबतीमध्ये तुम्ही मन एकाग्र करणार म्हणून तुम्ही प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला, मन अधिकच बंड करतं. तुम्ही जितकं दाबायचा प्रयत्न कराल ना, तितकं ते उसळतं. हा त्यातला प्रकार आहे. आणि म्हणून हा जीवनविद्येला मान्य. आता दुसरा जो प्रकार जो आहे तल्लीन होण्याचा, तो चांगला प्रकार आहे. आता बघा, गुरुचरित्रामध्ये असा एक प्रसंग सांगितलेला आहे की एक लोहार काम करत असतो. तो लोहार काम करत असताना इतका त्या कामामध्ये तल्लीन झालेला असतो की शेजारून एक वरात जाते, मिरवणूक जाते, पण ह्याला त्याचा पत्ताच नसतो. ती मिरवणूक आली आणि गेली ह्याला त्याचा पत्ताच नाही. हा त्या कामामध्ये इतका तल्लीन झालेला असतो. हे दत्तात्रयाने जेव्हा पाहिलं तेव्हा हा माझा गुरु म्हणाले. दत्तात्रयाने 24 गुरु केले की नाही, त्यातला हा एक गुरु.
म्हणजे तल्लीन होऊन काम करणं वेगळं. अर्जुनाला विचारलं आणि कौरव पांडवांना विचारलं, द्रोणाचार्यांनी परीक्षा बघितली ना, आणि झाडावर एक पक्षी बांधला मातीचा आणि सांगितलं आपल्या शिष्यांना, तो डोळा जो आहे ना त्याला त्याचा लक्षभेद करायचं धनुष्यबाणाने. तर दुर्योधनाला विचारलं, तुला काय दिसतं? तुला मला सगळं दिसतं म्हणाले. तो डोळा पण दिसतो आणि सगळं दिसतं, नापास केला. भीम बघे सगळे आले तर सगळ्यांना नापास केलं. अर्जुनाला विचारलं, तुला काय दिसतं? तो म्हणाला, फक्त मला डोळा दिसतो, मला बाकी काहीही दिसत नाही. इथे त्याने एकाग्रता केलेली नाही आहे. इथे द्रोणाचार्यांची आज्ञा काय आहे? सद्गुरू शरणागती जी आहे ती गुरु शरणागती अर्जुनाकडे होती. द्रोणाचार्याचं प्रेम गुरु अर्जुनावर होतं, अर्जुनाचं प्रेम द्रोणाचार्यावर होतं, शरणागती होती आणि सद्गुरूची आज्ञा, आणि म्हणून त्यातला फक्त तो डोळा दिसत होता. एकाग्रता करण्याचा काहीतरी प्रयत्न केलेला नव्हता, कळलं की नाही? आणि ते पाहता पाहता तो इतका तल्लीन झाला की त्याने बरोबर लक्षभेद केला. हे जर तुम्ही पाहिलं, तुम्ही काम करत असताना, ऑफिसचं काम असू दे किंवा स्वयंपाकाचं असू दे किंवा तुमचं कुठलंही काम असू दे, हे काम करत असताना तुम्ही किती तल्लीन होता हा एक भाग, आणि ते बळजबरीने तुम्ही ते करण्याचा प्रयत्न करता हा दुसरा भाग. तुम्ही ज्या बळजबरीने करण्याचा प्रयत्न करता ते तुम्हाला त्रास होतो, तल्लीन होऊन काम करता ते तुम्हाला आनंद होतो. म्हणून जीवनामध्ये एकाग्रता ही करण्याचा प्रयत्न करू नका, तर तुम्ही त्याच्याशी एकरूप होऊन तल्लीन होऊन काम करा. म्हणून तल्लीन होण्यासाठी तुम्हाला त्याचं महत्व समजलं पाहिजे. म्हणजे पुन्हा इथे ज्ञान आलं, पण ज्ञानाला पर्याय नाही, ज्ञान हाच देव. की तुम्हाला एखाद्या कामाशी तल्लीन व्हायचं असेल तर ते काम तुम्हाला समजलं पाहिजे, ते काम कशासाठी आहे, ते काम चांगलं आहे ते केल्यानंतर त्याचे परिणाम काय होणार आहे, आपल्यावर काय होणार आहे, इतरावर काय होणार आहे, त्याच्यातून चांगलं निपजणार काय, वगैरे वगैरे गोष्टीचं जर तुमच्याजवळ आवाक असेल, ज्ञान असेल, तर तुम्ही ते चांगल्या रीतीने करण्याचा प्रयत्न कराल. आता काय करायचं करायचं, काय वाटेल तसं करायचं, मग त्याला मग एकाग्रताही होत नाही, कामही हातातून बरोबर होत नाही आणि काय नाही. म्हणून जेव्हा मी ते असं सांगते की एकाग्रता करणं हा जो भाग आहे तो संसार असो किंवा परमार्थ असो मान्य नाही. जीवनी द्यानंतर जे कराल ते तल्लीन होऊन करा, जे कराल ते त्याच्याशी एकरूप होऊन तल्लीन होऊन करा. त्याने तुम्हाला आनंद मिळेल, काम चांगलं होईल, इतरांवर त्याचे चांगले परिणाम होतील. असं आता दुसरा भाग म्हणजे एकविधता. एकविधता म्हणजे काय? की अनेकात एक पानं म्हणजे एकविधता, आणि अनेकांना बाजूला सारून एक पानं म्हणजे एकाग्रता. कारण की नाही, आता तुम्ही ज्यावेळा त्राटक करता, बिंदूवर तुम्ही किंवा मेणबत्तीवर तुम्ही त्राटक करता, तर तुम्ही बाजूला सगळं सारता आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित पण तसं इथे नाही आहे. परमार्थामध्ये आणखीन एक जो भाग आहे की सर्वांमध्ये अनेकांमध्ये एक पानं, कारण एकच अनेक झालेला आहे. एकोहम बहुश्याम प्रजयम म्हटलं ना, की एकच अनंत रूपे अनंत वेशी देखिले न्या त्यासी बाप रखुमा देवीवरून खूण बाणली ऐसी. की हा जो देव आहे हा अनेक रूपांनी नटलेला आहे, पशु पक्षी जलचर प्राणीमात्र चर अचर या सर्व रूपाने हा परमेश्वर प्रगट झालेला आहे. आणि या सर्वांमध्ये त्या परमेश्वराला पाहण्याचा प्रयत्न करणं म्हणजे एकविधता. आता गंमत अशी आहे की परमार्थामध्ये चैतन्य पाहण्याचं सगळ्यांनी सांगितलेलं आहे, सर्व संतांनी असं सांगितलेलं आहे. सर्व उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. म्हणजे सर्व उपाधी माझी म्हणजे सर्वांमध्ये चैतन्य गुप्त आहे, आणि ते गुप्त चैतन्य जे आहे त्याच्यावर संतांचं लक्ष असतं ते स्वीकारिती. कळलं की नाही? आणि म्हणून सगळ्या संतांनी हा मार्ग सांगितलेला आहे की तुम्ही सर्वांमध्ये
देवपा, देवपा म्हणजे काय? देव म्हणजे तुझा गणपती नव्हे, देव म्हणजे शंकर नव्हे, देव म्हणजे दत्त नव्हे, देव म्हणजे चैतन्य. सर्वामध्ये चैतन्य पा, पक्ष्यामध्ये पा, पशुमध्ये पा, जलचरमध्ये, सर्वामध्ये तुम्ही चैतन्य पा. कारण ते आहे पण गुप्त आहे. आता उदाहरण देतो झालं, तर आता इथे काम चाललं आहे म्हणजे व्हिडिओचं काम चाललं आहे, याच्यामध्ये गुप्त काय आहे सांगा, लवकर सांगा, याच्यामध्ये गुप्त काय आहे? चैतन्य आहे पण गुप्त आहे, आणि आहे त्याच्या अजून काही नाही. लवकर सांगा, लवकर सांगा, वेळ नाही. वीज, वीज आहे, वीज दिसते का डोळ्याला? हा, वीज डोळ्याला दिसत नाही, मग ती नाही का? तिच्याशिवाय हे सगळं चालेल का? ती आहे म्हणून हे सगळं चाललंय. बल्बमधून प्रकाश पडतो आहे, व्हिडिओचं काम चाललेलं आहे, आवाज मोठा होतो आहे, सगळं कोणामुळे? विजेमुळे. पण वीज दिसते का? नाही. म्हणजे सगळ्यामध्ये विजेचं अनुसंधान करणं, म्हणजे परमार्थामध्ये जे सांगितलेलं आहे ना ते असं आहे की व्हिडिओ विजेचं, वीज लक्षात आणणं, बल्ब प्रकाश पाहिला, वीज लक्षात आणणं, आवाज मोठा होतो आहे, हे विजेमुळे होते आहे. म्हणजे हे सर्व विजेमुळे चाललेलं आहे असं सतत स्मरणात ठेवणं म्हणजे नामस्मरण. कळलं की नाही? नामस्मरण, नामस्मरण म्हणजे काय? आपण कसं करतो, विटार 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 असं आपण करतो, ते खरं नामस्मरण नाही. नामस्मरण म्हणजे काय? की जसं आता मी उदाहरण दिलं की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विजेची आठवण होणार, कळलं की नाही? तसं तुम्ही संबंध जगामध्ये कोणालाही तुम्ही पाहिलं ना तर देवाची आठवण झाली पाहिजे. म्हणून आठवतो परब्रह्म, नाठवतो भवब्रह्म असं म्हटलंय, की आठवायला एवढं महत्त्व दिलेलं आहे. कळलं की नाही? की हा जो आठव आहे, हाच आठवा आहे म्हणजे देव आहे. आठवा म्हणजे कृष्ण, देवाचा आठवा होता म्हणजे कृष्ण, म्हणजे आठव हाच आठवा आहे. कळलं की नाही? म्हणून आठवाला, स्मरणाला सगळ्या संतांनी महत्त्व दिलेलं आहे. म्हणून स्मरण तुम्हाला प्रकाश पाहिल्यानंतर विजेचं स्मरण, व्हिडिओ पाहिल्यानंतर विजेचं स्मरण, फ्रीज, फ्रीजचा तुम्ही दररोज वापर करता, विजेचं स्मरण कधी झालंय? नाही झालंय. तुम्हाला पंखा तुम्हाला वारा वारा मिळतोय, पण विजेचं स्मरण झालंय? नाही झालंय, कारण दिसत नाही ती. तसं आपल्या संबंध जीवनामध्ये चैतन्य आहे म्हणून तुम्ही आहात, मी आहे, पशु आहे, पक्षी आहे, प्राणी आहे, आणि हे विश्व आहे, अनंत कोटी ब्रह्मांड जे आहे ना ते, तो देव आहे म्हणजे चैतन्य आहे म्हणून हे सर्व त्याच्यावरही उभारलेलं आहे. कळलं की नाही? हे सगळं त्याच्यावर, म्हणून सगळ्यात त्याला पाहणं म्हणजे एकविधता. कळलं की नाही? आता एक उदाहरण देतो तुम्हाला. पूर्वीच्या काळी बायका विहिरीवर जाऊन पाणी आणायच्या, आता नळ आलेत, पण पूर्वी बायका एक एक मैल लांब जाऊन पाणी आणायच्या. आणि कशा आणायच्या? एक घागरी डोक्यावर, त्याच्यावर दुसरी घागरी, त्याच्यावर तिसरी घागरी, एक इथे एक घागर, एक कमरेवर, अशा तऱ्हेने ते घागरी घेऊन जायच्या. कोण? बायका. त्याच्यामध्ये सासू असायच्या आणि सुना असायच्या, सासूचा एक ग्रुप, सुनांचा एक ग्रुप, आणि हे सगळे आणि पाणी घेऊन जायचे. मग सासवा सुनाबद्दल तक्रारी करायच्या, सुना सासवाबद्दल तक्रारी करायच्या, समोरून रेडा येतो त्याला टाळायचं, समोरून बैल आला त्याला टाळायचं. पण हे सगळं करत असताना त्याचं लक्ष कुठे होतं? पाणी घेऊन जाण्याच्या. दुडीवर दुडी घेऊन मथुरेच्या गवळणी असं म्हटलंय, ते दुधाचं म्हटलेलं आहे, इथे मी पाण्याचं म्हटलं. तर दुडीवर दुडी, घागरीवर घागर, घागरीवर घागर, लक्ष कुठे? म्हणजे अनुसंधान त्याला म्हणतात. अनुसंधान कुठे? घागरीकडे. आणि लक्ष कुठे? जगाकडे, बोलण्याकडे, पाहण्याकडे, याला लक्ष म्हणतात. आणि अनुसंधान कशाला म्हणतात? घागरीवर लक्ष, तिकडे अनुसंधान.
किंवा दुसरं एक उदाहरण देतो, म्हणजे तुम्हाला पटकन कळेल. आई आहे आणि तिथं एक लहान मूल आहे, ते दिवाणखाण्यामध्ये खेळतंय, कळलं की नाही. आई ते स्वयंपाक करते आणि खोबरं कातायला बसलेली आहे, बाप मधल्या याच्यामध्ये पेपर वाचतोय, मधल्या खोलीत बाप बसलाय पेपर वाचत, आई स्वयंपाक खोलीत आणि मूल दिवाणखाण्यात. आता मुलांनी नुसतं जरी क्या केलं तर आई काय करते, सगळं हातातलं काम टाकते आणि तिकडे धावते. बाप काय करतो, पेपर वाचत बसतो. आता आईचं कसं, आई काम करत असते कुठे, स्वयंपाक खोलीत, तिचं अनुसंधान कुठे असतं आणि लक्ष कुठे असतं, स्वयंपाकाकडे. कळलं की नाही, लक्ष स्वयंपाकाकडे, अनुसंधान मुलाकडे. कळलं की, ह्याला एकविधता म्हणतात. आणि एक उदाहरण देतो, रेसला जाणारे लोक असतात की नाही, रेसला तुम्ही कधी गेलाय का? गेले कधीतरी, कधीतरी गेले. मला एकदा जाण्याचा योग आला होता, कोणीतरी मला चला हो बडा रे वामनराव तुम्हाला रेस काय ते एकदा तरी बघा म्हणून मला नेलं होतं. त्या सगळ्यांचं लक्ष ते रेसला, ज्याने घोड्यावर पैसे लावलेले असतात त्या सर्वांचं लक्ष घोड्याशिवाय अन्य कुठेही नसतं. तो घोडा सारखा त्यांच्या डोळ्यासमोर असतो. इतकंच नव्हे तर ज्या दिवशी रेस असते त्या दिवशी ऑफिसमध्ये जरी गेले ना तरी डोक्यात घोडा, जेवताना डोक्यात घोडा. कळलं की नाही, असं झालेलं असतं. त्याला अनुसंधान म्हणतात. दारू पिणारे लोक असतात, कळलं की नाही, ऑफिसचं काम करतील, सगळं काम करतील, पण त्यांचं अनुसंधान कुठे असतं? गुत्त कधी ऑफिस संपतं आणि जाऊन दारू पितो. मग दारूकडे अनुसंधान आणि लक्ष ऑफिसचं काम वगैरे बाकीच्या ठिकाणी. कळलं की नाही, तसं परमार्थ ह्याला एकविधता म्हणतात, अनुसंधानाला एकविधता म्हणतात. मी ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात, तू मने मीच करी माझी भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकादे. मज सर्वत्र, सर्वत्र नमस्कारी मज एकादे. कळलं की नाही, म्हणजे सर्वांमध्ये तू मला फक्त पाहत राह. कळलं की नाही, हे कोण सांगतं? सगळे संत हे सांगतात. जीवनविद्या आणि वेगळं सांगते. जीवनविद्या काय सांगते? चैतन्य डोळ्याला दिसतं का? नाही. जसं वीज डोळ्याला दिसत नाही तसं चैतन्य डोळ्याला दिसतं का? नाही. पण वीज आहे म्हणून आपण तर्क करतो, ज्या अर्थी धूर येतो म्हणजे अग्नी असला पाहिजे, त्यामुळे हे जर चाललेलं आहे म्हणजे वीज असली पाहिजे म्हणून आपण वीज आहे तर्काने करतो. कळलं की नाही. आता मी जे तुम्हाला जे सांगतो आहे ते चैतन्य स्वतःच, तुम्ही पाहता बोलता ऐकता मी चैतन्य आहे म्हणून तर्क झाला तो. मी वीज आणि चैतन्य दोन्ही तर्काने आपण पाहतो. हा कळ की नाही. तर जीवनविद्या काय म्हणते, तुम्ही तर्काकडे जातात कशाला? जे डोळ्याला प्रत्यक्ष दिसतं तेच बघा ना. आता हे आता मगाचंच मी, तुम्ही शरीर आहे, हे शरीर आहे तुमचं, यजमान आहे घ्या, तुमचा भाऊ घ्या, बहीण घ्या, सगळ्यांकडे कॉमन काय आहे? शरीर आहे. त्यात कॉमन काय आहे? पंचमहाभूत. त्यात कॉमन काय आहे? व्यवस्था. म्हणजे पृथ्वी आप ते वायू आकाश ही पंचमहाभूत या ठिकाणी एकत्र आलेली आहे. कळलं की नाही. म्हणून हे शरीर तुम्हाला दिसते. कळलं की नाही. आता ही सगळी जी एकत्र आलेली आहे हे शरीर निर्माण झालेलं आहे. शरीर एक व्यवस्था आहे की नाही? का नाही? व्यवस्था आहे. आता तुम्हाला दोन डोळे आहेत, तुम्हाला चार डोळे आहेत का? नाही. माझे दोन डोळे पुढे आहेत, मागे नाहीत. तुमचे डोळे तसेच आहेत, तुम्हाला कान आहेत, मला कान आहेत. म्हणजे माणूस म्हणून जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा जगातली सगळी माणसं जी आहेत ती सारखी आहेत माणूस म्हणून. म्हणजे व्यवस्था रूपाने सगळीकडे व्यवस्था सारखी आहे. कळलं की नाही. म्हणजे आता तुम्ही संबंध जगामध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर तुम्हाला विश्वामध्ये तुम्ही नजर टाका तिकडे व्यवस्था आहे. कळलं की नाही. आता बघा, समुद्र आहे, समुद्राचं पाणी सूर्याच्या उष्णतेने वर जातं, मग ढग होतात, ढगातून आपल्याला जे पाणी मिळतं ते गोड मिळतं. बघा, गोड गोड पाणी मिळतं म्हणून सगळं आपलं जीवन चाललं आहे. बरं ते पाणी डोंगरावर पडतं,
तिथून ते वाहत 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 पुन्हा समुद्रात जाऊन मिळत. म्हणजे हा व्यवस्थेचा भाग झाला की नाही. पृथ्वी आपल्या भोवती फिरते, सूर्याभोवती फिरते, त्यामुळे तुम्हाला दिवस रात्र मिळतात आणि हिवाळा उन्हाळा वगैरे ऋतू मिळतात. हा व्यवस्थेचा भाग झाला. म्हणजे अशा तऱ्हेने जर तुम्ही पाहिलं, आता कावळा, कावळा ही एक व्यवस्था आहे. जगातले सगळे कावळे सारखे, कावळे म्हटले ना की ते सारखेच असणार, चिमणी म्हटले की सारखे. म्हणजे जीवनविद्या असं सांगते की जगामध्ये सर्व ठिकाणी व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था तू पाहायला शिक. चैतन्य वेळाला दिसत नाही, जशी वीज डोळ्याला दिसत नाही तशी, पण व्यवस्था तुम्ही अनुभवू शकता डायरेक्ट, पाहू शकत नाही. आता या शरीरा ठिकाणी व्यवस्था आहे, पण व्यवस्था तुम्ही ही व्यवस्था म्हणून सांगू शकत नाही. सर्व मिळून ही व्यवस्था, पण व्यवस्था तुम्ही अनुभवू शकता. कळलं की नाही? तसं जगामध्ये मगाशी सांगितलेली सगळी जी व्यवस्था जी आहे ही तुम्ही अनुभवू शकता. आणि म्हणून मी सांगतो नेहमी की व्यवस्थेलाच नाव दिलेलं आहे कावळा. हा एका व्यवस्थेला नाव दिलं कावळा, दुसऱ्या व्यवस्थेला नाव दिलं चिमणी, एका व्यवस्थेला नाव दिलं माणूस, दुसऱ्या व्यवस्थेला नाव दिलं वाघ. अशा तऱ्हेने अनंत रूपे अनंत वेशे हे जे आहे ह्या प्रत्येकाला आणि आपण नाव दिलं ते व्यवस्थेला नाव दिलं. तुमच्या लक्षात आलं की नाही? आणि म्हणून ही व्यवस्था पाहणं हे आपल्याला सोपं आहे की नाही का कठीण आहे? सोपं आहे. म्हणून जीवन विद्यार्थ्यां ते व्यवस्था पाहायला शिका. म्हणजे आनंदीच आनंद, जगामध्ये आनंदी आनंद. तुम्ही फक्त व्यवस्था पाहायला शिका, मग तुमच्या जीवनामध्ये आनंद आहे, आनंद तुम्हाला सापडेल. आज तुम्ही व्यवस्था पाहत नाही म्हणजे देवाला पाहत नाही, म्हणजे देवाला विसरलात, म्हणजे आपल्या दुःखाला सुरुवात होते. आज जगामध्ये तुकाराम महाराज काय सांगतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वत आहे एवढे सांगतात की नाही? मग दुःख जास्त, सुख जवळजवळ नाहीत. त्याचं कारण का? आपण देवाला विसरलो. पण देवाला विसरलो म्हणजे काय? देवाला विसरलो म्हणजे आपण व्यवस्था पाहायला विसरलो. म्हणून जगामध्ये सगळ्या ठिकाणी व्यवस्था आहे, ती तू पाहायला लागलास. आता आमचे लोक जेव्हा कोकणात जातात त्या सगळा तो निसर्ग पाहिल्यानंतर त्यांना माझी आठवण होते. काय आठवण होते? अरे सद्गुरूंनी आपल्याला सांगितलंय संबंध विश्वामध्ये कसा देव भरलेला आहे. आता वृक्ष, वृक्ष म्हणजे काय? ती व्यवस्थाच आहे ना. आता वृक्ष जर मायनस झाले ना तर यू आर मायनस, जग मायनस होईल. आज वृक्ष जे आहेत म्हणून वृक्षतोड होते, म्हणून आज जगात वाळवंट होण्याची वेळ आहे. म्हणून वृक्षसुद्धा व्यवस्थेचा भाग आहे. डोंगर सागर हे सगळं व्यवस्थेचा भाग आहे. ह्याच्यावर एक स्वतंत्र प्रवचनच करावं लागेल इतका हा विषय मोठा आहे. तर हा अशा तऱ्हेचा हा जो विषय आहे हे जर तुम्ही नीट लक्षात घेतलं तर जीवनविद्येने एक वेगळं सांगितलं की तुम्ही व्यवस्था पाहायला शिका. आणि व्यवस्था पाहायला शिकायला शिकलात की तुमच्या संसारात व्यवस्था होते. हा एक आणखी अद्भुत प्रकार आहे. तुमच्या संसारात व्यवस्था होते. व्यवस्था पाहायला शिकलत ना, ज्याचे ध्यान ते चोळे त्याचे मन, म्हणून अवघे सारा पांडुरंग दृढ झाला. तुम्ही व्यवस्था एकदा पाहायला शिकलात की तुमच्या संसारामध्ये व्यवस्था, तुम्ही जाल तिकडे तुमची व्यवस्था, असं तुमचं जीवन आनंदी आनंदी होतं. आता ही व्यवस्था पाहणं म्हटलं तर सोपं आहे, म्हटलं तर कठीण आहे. तुम्ही तुमचं अवधान पाहिजे, लक्ष पाहिजे, प्रयत्न केलं पाहिजे सगळीकडे व्यवस्था बघण्याची. आता तू वृक्ष पाहिला, काय व्यवस्था सुंदर आहे वृक्ष. म्हणून त्याला म्हणतो वृक्ष नारायण, सूर्यनारायण. सूर्य ही व्यवस्था आहे, सूर्य ही व्यवस्था आहे. फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण शक्ती, व्यवस्था आहे. ही सगळी व्यवस्था आहे. आणि म्हणून जगामध्ये विश्वामध्ये आपल्यामध्ये आपली व्यवस्था काय कमी आहे. आपले डोळे काय, कान काय, नाक काय, लिव्हर काय, पॅनक्रियास काय, हे सगळं जे आहे ना हे सगळे व्यवस्था आहे. आणि ह्या व्यवस्थेला तुम्ही पाहायला शिकणं म्हणजे अनुभवायला शिकणं हा सुद्धा परमेश्वराला पाहण्याचा सोपा मार्ग जीवनविधीने सांगितलेला आहे. आता हे पाहायचं की न पाहायचं हे तुमच्या हातात आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. परमार्थ साधनेसाठी मन एकाग्र कसं करायचं हे आता आपल्या चांगलंच लक्षात आलं असेल, खरं ना? मन एकाग्र करण्यासाठी जीवन विद्येला पर्याय नाही.
सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तू